अपघाताची घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर गोवंडी बैंगनवाडीच्या सिग्नलजवळ पालिकेच्या पादचारी पुलाचा सांगाडा हा ट्रकचा धक्का लागून कोसळलाय. त्याखालती दबून चार गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झालाय. यामध्ये दोन जण जखमी झाल्याचं कळतंय. रात्री 2 ते 2:30 सुमारास या मार्गावर काम सुरू होतं. पालिकेच्या उड्डाणपुलाचं एक काम सुरू आहे आणि त्यासाठी एक ट्रेलर सिमेंटचा भला मोठा खांब घेऊन इकडून इथून जात होता. या ट्रेलरचा धक्का पुलाखालती जे काम सुरू होतं त्या पुलाच्या सांगाड्याला लागला आणि त्यामुळे हा सगळा 50 फुटांपेक्षा जास्त लांब सांगाडा थेट रस्त्यावर कोसळला. मानखुर्द लिंक रोडवरची ही घटना आहे. तो खालती उभा असलेल्या रिक्षा आणि 2 रिक्षा आणि 1 टेम्पोवर तो कोसळला. यात ही 3ही वाहनं ही पूर्णपणे चिरडली गेली आहेत. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर रात्री 2 वाजेच्या सुमारास पादचारी पुलाचं काम सुरू असताना याचा सांगाडा कोसळला आणि हा सांगाडा कोसळल्यानंतर या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. रात्री 2 ते 2:30 दरम्यानची ही घटना आहे. या ठिकाणी जो घाटकोपर मानखुर्द लिंक रोड आहे तिथे पुलाचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना जे या ठिकाणची लोकं आहेत त्यांना जाण्यासाठी म्हणून हा एक पादचारी पूल तयार करण्यात येत होता आणि ते तयार करत असताना एका बाजूचा पूर्ण झालेला होता, दुसऱ्या बाजूची जी आहे ती त्यावर हा पूल बसवण्याचं काम सुरू होतं आणि अचानक या पुलाचा जो पिलर आहे त्या पिलरला त्या धक्का लागला. ट्रेलरचं एक ट्रेलर होता, ते ट्रेलरसुद्धा या पुलाचंच काही काम असताना पिलर घेऊन जात होता आणि त्याचा धक्का लागला आणि हा जो पादचारी पुलाचा सांगाडा आहे तो कोसळला. या ठिकाणी जे ट्रेलरमधले 2 एक चालक आणि क्लिनर होता ते जखमी झालेले आहेत. तर बाजूला रिक्षा आणि टेम्पो होता त्याच्यावर हा पडल्यामुळे तेसुद्धा त्याच्यासुद्धा हानी झालेली आहे. एकंदरीत हा पुलाचा जो सांगाडा आहे तो आता बाजूला करण्यात आलेला आहे आणि चाकरमारी जे सकाळी कामावर निघालेले असतात त्यांना वेळेच्या आत पोहोचण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीस या ठिकाणी आलेले आणि त्यांनी हा सांगाडा बाजूला केलेला आहे. एकंदरीतच यापूर्वीसुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे 2 घटना घडल्या होत्या आणि आता ही 3री घटना आहे, त्यामुळे हे काम करताना कुठेतरी सुरक्षिततेचे उपाय करूनच काम पुढे सुरू करायला ठेवायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे मध्य रेल्वेच्या पहिल्या AC लोकलची सुरुवात आजपासून होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून CSMT स्टेशनवरून रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी त्याचं उद्घाटन करतील. ही गाडी पनवेल रेल्वे स्टेशनवरून सुटेल आणि विशेष म्हणजे मनीषा म्हस्के या महिला लोको पायलट ही गाडी चालवणार आहे. मध्य रेल्वेवर आजपासून गारेगार प्रवास. सोमवार ते शुक्रवार अशी आठवड्यातून 5 दिवस ही AC लोकल धावेल. पहिली फेरी पहाटे 5:44 ठाणे पनवेल मार्गावर असेल तर शेवटची फेरी रात्री 9:45 ठाणे पनवेल या मार्गावरतीच असेल. लोकलच्या 16 फेऱ्या या दिवसभरात होणार आहेत आणि ही पहिली AC लोकल आहे ट्रान्स हार्बरवरची आणि ही लोकल चालवणार आहेत मनीषा म्हस्के. स्वाती लोखंडे आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. स्वाती, आता पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेवरचा प्रयोग ट्रान्स हार्बरवर काय सांगशील, थोडा सुखद होईल प्रवास? खरं तर मध्य रेल्वेच्या प्रवाशांना अगदीच उशिरा AC लोकल मिळाली असं म्हणायला हरकत नाही आणि तीही ट्रान्स हार्बर मार्गावर चालवली जाते. म्हणजे जो अत्यंत कमी गर्दीचा जो भाग आहे किंवा पट्टा आहे त्या मार्गात चालवली जाते. एकूणच मध्य रेल्वेवर कसा याचा प्रतिसाद असेल तो बघण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा नवीन कोणती पण गाडी इंट्रोड्यूस केली जाते तेव्हा जुन्या सेवा रद्द कराव्या लागतात किंवा जुन्या जे काही वेळापत्रक असतं त्याच्यामधल्या काही गाड्या रद्द कराव्या लागतात आणि इथेच या गाडीसाठी करण्यात आलेलं आहे. आज सुरेश अंगडी याचं उद्घाटन करतील. एक साधारणतः 3:00 पनवेलवरनं ही गाडी सुटेल आणि आज खरं तर फक्त ह्या इनॉग्युलर रन आपले फक्त उद्घाटनासाठी धावेल. शुक्रवारपासून मात्र हिच्या रोजच्या रोज 16 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे मिलिंद सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रायडरशिप किंवा किती एकूण पॅसेंजर या ट्रेननं प्रवास करतात. कारण एकतर थंडीचा वेळ आहे आणि त्यामुळे सुरुवातीलाच हिला किती प्रतिसाद मिळतोय हे बघणं खरं तर खूप महत्वाचं ठरेल. कारण आपण बघितलं की वेस्टर्न रेल्वे पण जेव्हा गाडी चालवली होती ऑक्टोबर हिट मध्ये मात्र
चांगला प्रतिसाद मिळून मग पुढे गाडीला अधिक पॅसेंजर मिळाले होते. बरोबर, पण बाकी दिवसात मात्र या गाडीला पश्चिम रेल्वेवर सुद्धा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. ट्रान्स हार्बरवर कसा